झी 24 तास एक पाऊल पुढे। बुद्धिबळपटू आहेत माजी बुद्धिबळपटू जयश्री खाडीलकर आहेत। जयश्री, तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारे आनंदी हा विजय मिळवला, तुमची प्रतिक्रिया काय? नाही, विश्वनाथन आनंद याला मी तो खूप लहान असताना, म्हणजे जेव्हा त्यांनी बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली तेव्हा आम्ही बुद्धिबळ खेळत होतो आणि मी तेव्हापासून त्याला बघतीये। त्याची एकाग्रता जी आहे आणि त्याची जी एक आवड जी आहे खेळाबद्दल, जी आवड होती ती तेव्हापासून आम्हाला जाणवत होती। कारण खेळ संपल्यानंतर आम्ही इकडे तिकडे फिरायचो किंवा आम्ही इकडे तिकडे बघत बसायचो तेव्हा हा जे पुस्तक असायचं, आमचं बुद्धिबळचं जे पुस्तक असायचं ते एका खुर्चीत बसायचा आणि ते पुस्तक वाचत बसायचा। तेव्हा आम्ही त्याला विचारायचो की तू पुस्तक वाचून कसं काय गेम तुला काय कळू कसा काय कळू शकतो, तर तेव्हा तो म्हणायचा की नाही माझं कॉन्सन्ट्रेशन इतकं आहे की ते गेम्स तो वाचायचा, म्हणजे आपण कसं खेळतो गेम्स, तर तो एक क्षणही घालवायचा नाही, तो ते पुस्तक घेत घ्यायचा आणि तो ते वाचत बसायचा। त्या लहान वयात सुद्धा एका ठिकाणी बसायचं, इकडचं तिकडचं अट्रॅक्शन त्याला कशाबद्दलही नव्हतं आणि ते गेम संपल्यानंतर जर खेळायचा पट नसेल तर ते खेळ पुस्तक घ्यायचं बुद्धिबळाचं आणि ते वाचत बसायचं आणि त्यातून ज्ञान घेत राहायचं। ही जी त्याची चिकाटी होती आणि जिद्द होती, आता मला वाटतं त्याच्यामुळे, त्या एकाच कारणामुळे त्याला आता हे पाचव्यांदा त्याने हे केलंय आणि समस्त भारतीयांतर्फे मला त्याचं अभिनंदन करायचंय आणि आम्हाला बुद्धिबळ तुमतर्फे अभिनंदन करायचंय। जो गेम जो खेळ भारतात सुरू झाला त्याला इतक्या उच्च स्थानावर नेऊन पोहोचवलेला आहे। अगदी खरं, आनंदच्या खेळाची वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल, पूर्ण तुम्ही ही जर मॅच बघितली असेल किंवा एकूणच त्याच्या करिअरमध्ये पाचव्यांदा त्याने हे अजिंक्यपद पटकावलंय, काय वैशिष्ट्य आनंदच्या खेळाची तुम्हाला जाणवतात? वैशिष्ट्य म्हणजे मी जसं सांगितलं की तीन हे असतात, ओपनिंग असतं, मिडिल गेम असतो आणि एंड गेम असतो, तर प्रत्येक जण कुठल्या तरी एका क्षेत्रात प्राबल्य असतं त्याचं आणि दुसरी एंड गेम मध्ये काही जण कच्चे असतात, काही जण ओपनिंग मध्ये कच्चे असतात, पण आनंद तसं नाही, त्याचं मेंटेन पूर्ण गेम मध्ये एक स्ट्रॉंग पॉइंट त्याचा खूप असतो। तो खूप शांतपणे खेळतो, विचार करतो आणि एवढं असून सुद्धा अतिशय क्विक रिफ्लेक्सेस असतात त्याचे, जे फार महत्वाचे आहेत। तुम्ही जर बघितलं तर फास्ट गेम मध्ये सुद्धा तो प्राबल्य आहे त्याचं आणि त्यामुळे ओपनिंग असो एंड गेम त्याची तयारी इतकी जबरदस्त असते ना की ती तयारी त्याच्या गेम मध्ये रिफ्लेक्ट होते त्यावेळेस। नक्कीच, धन्यवाद जयश्री ताई आमच्याशी बोला त्याबद्दल। जयश्री खाडीलकर आपल्यासोबत होत्या, आनंदच्या खेळाची वैशिष्ट्य त्या सांगत होत्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।